येशूचे स्वर्गारोहण. येशू परत स्वर्गात जातो. येशू मेलेल्यातून ज्या दिवशी उठला त्या दिवशी त्याने दोन शिष्य जवळच्या एका नगरात चालले होते. ते चालत असताना येशू विषयी जे घडले ते बोलत चालले होते. त्यांनी विश्वास ठेवला होता की येशू हा देवाचा मुलगा आहे. पण येशू मरण पावला होता व त्या बाया सांगत होत्या की तो परत जिवंत झाला आहे. आता कशावर विश्वास ठेवायचा हे त्यांना समजत नव्हते. येशू त्यांच्या जवळ आला व त्यांच्याबरोबर चालू लागला, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. ते कशाविषयी बोलत होते ही येशूने त्यांना विचारले आणि त्यांनी त्याला काही दिवसापूर्वी घडलेल्या येशू विषयीच्या गोष्टी त्याला सांगितल्या. त्यांना वाटले की ते एका दुसऱ्या प्रवाशाशी बोलत आहे, की त्याला येरुशलेम मध्ये झालेल्या गोष्टीविषयी काही माहिती नाही. तेव्हा येशू त्यांना देवाच्या वचनात मसीहाविषयी काय सांगितले आहे हे समजावून सांगितले. त्याने त्यांना आठवण करून दिली की संदेष्टांनी सांगितले होते की मसीहा दुःख भोगेल, त्याला मारून टाकतील, पण तिसऱ्या दिवशी तो परत जिवंत होईल. जेव्हा ते दोघे जेथे त्यांना मुक्काम करायचा होता तेथे पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्या दोघांनी येशूला आपल्या बरोबर मुक्कामी राहायला सांगितले व तो त्यांच्या बरोबर राहण्यासाठी तयार झाला. ते संध्याकाळी जेवणासाठी बसले होते तेव्हा येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला व ती मोडली. मग त्यांनी तो येशू आहे हे त्यांना समजले. पण त्यावेळेस येशू त्यांच्यापासून दिसेनासा झाला. ते दोघे जण एकमेकांना बोलायला लागले, तो येशू होता आणि म्हणूनच तो देवाचे वचन आम्हाला समजावून सांगत होता. आपले मन मध्येच उड्या मारत होते तेव्हा त्यांनी लगेच येरुशलेम मध्ये जाऊन शिष्यांना ही बातमी दिली, येशू जिवंत झाला आहे, आम्ही त्याला पाहिले. शिष्य हे सर्व बोलत असताना येशूने त्या खोलीत स्वतःला दाखवले आणि म्हटले, तुम्हाला शांती असो. शिष्यांना वाटले की तो भूत आहे, पण येशू म्हणाला, तुम्ही घाबरू नका व शंका घेऊ नका. माझ्या हाताकडे व पायाकडे बघा, जसे मला शरीर आहे तसे भूतांना नसते. तो भूत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यास खाण्यासाठी काहीतरी मागितले. त्यांनी त्याला चिजवलेला मासा दिला व तो त्याने खाल्ला. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला सांगतो की माझ्याविषयी देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टी होणे गरजेचे आहे. मग त्याने त्यांची मने उघडली व त्यांना देवाचे वचन समजले. तो म्हणाला, अनेक वर्षापूर्वी असे लिहिले होते की मसीहा दुःख सहन करेल, त्याला मारून टाकतील व मरणातून तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईल. नियमशास्त्रामध्ये असे लिहिले आहे की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा करतील. ते येरुशलेम पासून या सुवार्तेला सुरुवात करतील. मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे ही सुवार्ता जाईल. तुम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहात. पुढच्या 40 दिवसांमध्ये येशू बऱ्याच वेळा शिष्यांना स्वतःला दाखवत असे. एकदा तर तो 500 पेक्षा अधिक लोकांना दिसला. त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे चिन्ह बऱ्याच प्रकारे दिले व त्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहे, म्हणून तुम्ही जा व सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला सांगा आणि लक्षात ठेवा की मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. येशूच्या जिवंत झाल्यानंतर 40व्या दिवशी येशूने शिष्यांना सांगितले, जोपर्यंत माझा पिता तुम्हाला सामर्थ्य पाठवत नाही पवित्र आत्मा, तोपर्यंत येरुशलेम सोडून कुठेही जाऊ नका. मग येशू स्वर्गात गेला व ढगाने त्याला त्यांच्या नजरेआड केले. सर्व गोष्टीवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे.